सन्नत में हो। जय भीम। सम्यक न्यूज लाइव च्या या विशेष बातमीपत्रामध्ये मी विजय निरंकर आपलं स्वागत करतो। पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी। आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी, नांदेड आणि लातूर, लीडर इन बायोलॉजी। फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, शिवाजीनगर, नांदेड। नांदेड जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, तशी परिस्थिती बिकट होत चालली आहे आणि आपल्याकडे जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण विभाग फार मोठ्या प्रमाणात आहे आणि विद्यार्थ्यांची काळजी घेण्यासाठी काय निर्णय घेण्यात आला नेमकं प्रशासनाकडून? नमस्कार। आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की कोरोना या महामारीमध्ये आता पुन्हा दुसरी जी लाट आलेली आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रातच एकंदरीत परिस्थिती थोडंसं इन्फेक्शियस रेट जास्त आहे, पॉझिटिव्हिटी पण जास्त आहे। नांदेड शहर त्याला काही अपवाद नाही आहे। खबरदारीचे उपाय म्हणून लहान मुलांना पण काही ठिकाणी, जसं साधना स्कूल होती देगलूरची, इथं काही मुलं पॉझिटिव्ह आले आणि एक खबरदारीचाच टोटल उपाय म्हणून आम्ही आता शाळा जिल्हाधिकारी महोदय आणि यांच्या संयुक्त सगळ्या समिती आणि सगळ्यांनी निर्णय घेऊन बंद ठेवण्यात आलेल्या आहेत आणि शिक्षकांना सुद्धा, म्हणजे या सगळ्या महामारीच्या काळामध्ये 55 वर्षाच्या वरील जे कोमॉर्बिडिटीचे लोक आहेत त्यांनासुद्धा याच्यापासून बचाव व्हावा, मुलांनासुद्धा याच्यामधनं एक जो व्हल्नरेबल घटक आहे, लहान मुलं, महिला आणि 55-60 पुढे हे सगळेजण या पुन्हा लाटेमध्ये बळी पडू नये, कोरोनापासून सुरक्षित राहावे, हा त्याच्या मागचा प्रमुख उद्देश आहे। आणि पुन्हा सगळ्यांना विनंती आहे की या महामारीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे ते त्रिसूत्रीच, मास्क लावा, सोशल जे आहे डिस्टन्सिंग ते मेंटेन करणं अत्यंत गरजेचं आहे आणि हात वारंवार धुणंसुद्धा महत्त्वाचं आहे। तर आपल्या सगळ्यांना पुनश्च विनंती करण्यात येते की ग्रामीण भागाचा जिल्ह्यामध्ये तुलनेमध्ये संख्या कमी असली तरी आपल्याला सगळ्यांना खबरदारीचा उपाय म्हणून आपल्या स्वतःला मी जबाबदार या संकल्पनेतनं सुरक्षित ठेवणं अत्यंत गरजेचं आहे। सर्वांनी जबाबदारीने वागावं, अंतर ठेवावं, मास्क लावावं आणि यापासून कोरोनापासून स्वतःची सुरक्षितता बाळगावी असं मी विनंती करते। शाळा किती तारखेपर्यंत बंद ठेवण्यात आलेली आहे? साधारणतः 15 ते 31 मध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपण आता बंद ठेवत आहोत। जशी जशी परिस्थिती आपल्याला समोर येईल तसा हा निर्णय आपल्याला पुढे घेता येईल। या काळामध्ये शिक्षकांना शाळेवरती राहणं गरजेचं आहे का? नाही, आता कसं असतं की जिल्हा परिषद आहे, जिल्हा परिषदमध्ये पण अनेक लोक पॉझिटिव्ह होत आहेत म्हणून कुठली संस्था आपल्याला लगेच बंद करता येत नाही आणि शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोन फार महत्त्वाचा आहे। शाळेचे अभिलेख असतात, शाळा जे बघण्याचं एक व्यवस्थापन असतं, त्यामुळे त्या बाबतीत आपण वेगळ्याने विचार करणार आहोत। पाहता सम्यक न्यूज लाईव्ह। बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा।